तिकडे ठाकरे गटाची लोकसभेसाठीची 17 उमेदवारांची पहिली यादी जाहीर झाली आहे. अमोल किर्तीकर, अरविंद सावंतांना मुंबईतून तिकीट देण्यात आले. ठाण्यातून राजन विचारेंना पुन्हा एकदा उमेदवारी दिली आहे. संजोग वाघेरेंना मावळमधून तर अनंत गीतेंना रायगडमधून तिकीट मिळालं आहे. धाराशिवमधून ओमराजे निंबाळकरांना उमेदवारी जाहीर झाली आहे. तर 17 उमेदवारांची पहिली यादी ठाकरे गटाकडून जाहीर करण्यात आलेली आहे. मावळमधून संजोग वाघेरे, परभणीतून संजय जाधव हे उमेदवार असतील. मुंबईतून सुद्धा तिकीटं जाहीर करण्यात आलेली आहेत, उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. तर संजोग वाघेरेंना आपण बघतोय की बुलढाण्यातून नरेंद्र खेडेकर, यवतमाळ वाशिममधून संजय देशमुख, हिंगोलीतून नागेश पाटील आष्टीकर यांना उमेदवारी देण्यात आली आहे. ठाकरे गटाचे हे उमेदवार आहेत. परभणीतून संजय जाधव, छत्रपती संभाजीनगरमधून चंद्रकांत खैरे, धाराशिवमधून ओमराजे निंबाळकरांना ठाकरे गटाकडून उमेदवारी देण्यात आली आहे. शिर्डीतून भाऊसाहेब वाघचौरे, ठाण्यातून राजन विचारे, मुंबई उत्तर पूर्व म्हणजेच ईशान्य मुंबईमधून संजय दिना पाटील यांना ठाकरे गटाकडून उमेदवारी मिळाली आहे. एकूण 17 जागांवरची उमेदवारी घोषित करण्यात आली आहे. मुंबई दक्षिणमधून अरविंद सावंत, मुंबई दक्षिण मध्यमधून अनिल देसाई, तर मुंबई उत्तर पश्चिममधून अमोल किर्तीकरांना उमेदवारी, रत्नागिरी सिंधुदुर्गातून विनायक राऊत, रायगडमधून अनंत गीते, सांगलीमधून चंद्रहार पाटलांना उमेदवारी घोषित करण्यात आली आहे. नाशिकमधून राजाभाऊ वाजे, तर मावळमधून संजोग वाघेरे यांना ठाकरे गटाकडून उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे.